मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी ॲट 9 महासंपर्क अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत आज विणकर बाग येथे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत टिफिन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस रघुनाथजी कुलकर्णी, शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, रामचंद्र जन्नू, नगरसेवक संजय कोळी, शिवानंद पाटील, नगरसेवक डॉ किरण देशमुख, ओबीसी मोर्चाचे नरेंद्र काळे, पांडुरंग दिड्डी, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत तापडिया, शहर उत्तर प्रभारी राजकुमार पाटील, मंडळ अध्यक्ष सचिन कुलकर्णी, सुधाकर नराल, शहर उत्तर युवा मोर्चा अध्यक्ष नागेश येळमेली, माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान उपस्थित त्यांनी एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकाने घरून आणलेल्या जेवणाचा टिफिन मधील पदार्थांची देवाणघेवाण करत जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी मोदीजींच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण आदी विषयांच्या अनुषंगाने चर्चा झाली. आजची ही बैठक आहे, मला वाटतं की टिफिन बैठक ही शेवटची आहे असं समजून आपण सगळे जेवण एकत्र करून आपण ज्या केलेल्या कामाचं पावले असं समजून आहे. कारण 1 जुलै पासून आपण पाऊल उठतो, 2-5 हजार पावले आपण या आपल्या ऑफिसमध्ये छापलो तर सगळे आपल्याला पाठवले गेलेले आहेत, पण अजून 5 हजार पावले छापायचे ज्यांच्या ह्या योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचलं नाही किंवा आपण त्या योजना यावर आणि राहिलेल्या ज्या काही नगरांमध्ये किंवा ज्या काही आपल्याला ज्या